दो साल बाद कक्षा पहली से सातवीं तक शुक्रवार से फिर एक बार बच्चों की आवाज सुनाई देगी। महाराष्ट्र सरकार ने पहले ही राज्य में स्कूल शुरू करने की अनुमति दी, मगर नागपुर शहर में कोरोना परिस्थिति को देख पहली से सातवीं कक्षा तक स्कूल शुरू करने के लिए बुधवार तक स्थगित दी थी। बुधवार को मनपा कार्यालय में हुई बैठक में मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने कोरोना नियमों का पालन करते हुए स्कूल शुरू करने की अनुमति दी है। पहली ते सातवीचं जी शाला सुरू करण्याचा परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करून प्रत्येकांचं जे एलिजिबल पॉप्युलेशनचं वॅक्सिनेशन करून, खास करून जे शिक्षक मुख्याध्यापक आणि तिथे काम करणाऱ्या शाळेत काम करणाऱ्या लोकांचं सर्व फॉलो करून डिटेल SOP आपण निर्गमित केलेले, शासनाकडून प्राप्त झालेले मार्गदर्शक सूचना आणि आपण जिल्हास्तरावर तयार केलेले अधिक अटी शर्ती सर्व गोष्टीचा आपण समाविष्ट करून आपण एक डिटेल SOP प्रत्येक मुख्याध्यापकांना दिलेले आहे, प्रत्येक शालास्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याच्या तंतोतंत पालन करून मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी न होता शाळा सुरू करण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे। यामध्ये जबाबदारी जास्तीत जास्त आपण मुख्याध्यापकांना दिलेली आणि शाला व्यवस्थापन समितींना दिलेली, त्यांनी याच्या संदर्भातचं SOP जे कोविडचं SOP ते फॉलो करणार आहे।